अध्यक्ष महाराज, महाराष्ट्रामध्ये होमगार्ड संघटनेची स्थापना दिनांक 6 डिसेंबर 1946 मध्ये झाली. स्वयंस्फूर्तीने देशसेवा करण्याच्या उद्देशाने नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था राखणे, अत्यावश्यक सेवा चालू ठेवणे, नैसर्गिक मानवनिर्मित आपत्तीमध्ये पोलिसांना सहाय्य करणे. गेल्या अध्यक्ष महाराज 4 वर्षापासून विविध आयुधांचा उपयोग करून अध्यक्ष महाराज यांच्या मानधनामध्ये वाढ व्हावी असा प्रयत्न अध्यक्ष महाराज करण्यात आला. 22 जुलै 2012 या संदर्भात लक्षवेधी झाली अध्यक्ष महाराज. यामध्ये कर्तव्य भत्ता 75 रुपये तो 250, उपहार भत्ता 15 आहे तो 100, कवायत भत्ता असे भत्ते वाढवून अध्यक्ष महाराज देण्याचं आश्वासन सुद्धा लक्षवेधीमध्ये देण्यात आलं. पण दुर्दैव अध्यक्ष महाराज असा आहे की लक्षवेधीच्याही उत्तराचं महत्व नाही. आणि आपण सुद्धा जसं 10 डिसेंबरला सांगितलं की 2 दिवसात या ठिकाणी आधार कार्डाच्या सक्तीच्या संदर्भात 2 दिवसात सरकारने धोरण द्यावं विद्यार्थ्यांचे, ते सुद्धा दिलं जात नाही. माझं औचित्य एवढंच आहे की वारंवार आम्ही औचित्य मांडायचं आणि यांनी भंग करायचं, आपल्या माध्यमातून या विषयाला न्याय मिळावा एवढी आमची अपेक्षा. अध्यक्ष गोपाल.